संभाजी गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार देण्याचा फडणवीस सरकारचा प्रस्ताव होता मात्र गुरुजींनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती आहे शिवसमर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांना राज्य सरकारने पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरवले होते अशी माहिती आता पुढे आली आहे कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर सध्या भिडे यांचं नाव चर्चित आहे त्यांच्यावर याबाबत गुन्हाही दाखल झाला आहे अर्थात भिडे भिडे हा पुरस्कार नाकारल्याची माहिती त्यांच्या दिली गुरुजींनी असा काही अर्ज केलेला नव्हता केलेल्या स्वतःच्या अधिकारात अशा पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे त्यासाठी मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने दहा मंत्र्यांची समिती नेमली होती या समितीने भिडे गुरुजींना समाजसेवेसाठी पुरस्कार देण्याची शिफारस दोन हजार पंधरामध्ये केंद्र सरकारकडे केली होती या बाबाचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे प्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भिडे गुरुजींकडे पद्मश्री पुरस्कार घेण्यावर विचारणा केली होती हे मान्य केले गुरुजींनी आतापर्यंत कोणताही पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांना सर्वात आधी सांगली भूषण पुरस्कार जाहीर झाला होता त्यावेळी त्यांनी तो नाकारला त्यानंतर वारंवार त्यांच्याकडे विविध पुरस्कारांसाठी विचारणा झाली होती त्यांनी ते नम्रपणे नाकारले अशीच भावना त्यांनी पद्मश्री पुरस्काराबद्दलही